गुड मॉर्निंग गाइस। तो आज है संडे और सुबह के हो रहे 6:45 और अभी हम लोग जा रहे हैं खेड़ से जाने वाले हैं दापोली। तो गाइस अभी मैं उगनसोली स्टेशन पे, यहाँ से मैं जाऊँगा पनवेल, वहाँ पे सब लोग मिलने वाले। और ये देखो सनराइज। गाइस आज हम लोग यहाँ पे स्टे करने वाले हैं। गुड इवनिंग गाइस, क्या क्लाइमेट है, शाम के हो रहे हैं 6:30 और हम आ चुके हैं बीच पे। बीच इतना पीसफुल है, डैम ज्यादा क्राउड नहीं है, ये हमारे ही फ्रेंड्स है। काफी क्लीन और काफी आइसोलेटेड बीच है, कूल। बैक फ्रॉम द बीच गाइस, ये बहुत सारी शॉपिंग भी की हम लोग ने, देखा था आपको क्या क्या लिया है। गाइस हम लोग ने क्या क्या लिया है, देखो कोकम शरबत, ये काफ़ी फेमस ब्रांड है योजत, और एक कोकम शरबत, ये काफ़ी टेस्टी लगता है, फनस का होता है, और इसे फ्राई करते हैं। और ये मैंने मेरे लिए लिए काजू, तो उससे मेरा क्या फायदा, मुझे क्या मिल रहा है, मुझे क्या दे रहा है कोई। ओ अम्बावड़ी अन्नदाता सुखी हो, खूप सुंदर जेवण आहे, म्हणजे एक मी हॉटेल मध्ये पण एवढं चवदार खाल्लं। हा ना, ते बनवताना जे प्रेम आलेला आहे, वाव खूप छान, शब्दच नाही आहेत आपल्याकडे। सकाळी पण आय एम नॉट जोकिंग, म्हणजे अन्न हातात आहे, खोटं नाही बोलत आहे, पण मी खरंच असं कधी म्हणजे बिर्याणी इतकी छान खाल्लेलीच नव्हती। दिस स्टार्टर इज ऑल्सो व्हेरी नाइस। और मेरे बाबू ने खाना खाया, तो थोड़ी सी ना मेरे को दोस्तों अब नींद आ रही है यार, अब तो सोऊंगा 2-3 घंटे, कंबल ले रखी है मैंने तो। गुड मॉर्निंग गाइस, आज है मंडे और सुबह के हो रहे 8:30 और हम लोग है दापोली में। सो गाइस दापोली में हम लोग रुके अलीजा के घर पे, और कल रात जो खाना खाया है। सो गाइस दापोली आने का रीजन ऐसा था कि ये एक एजुकेशनल टूर है, तो दापोली में ना एक कॉलेज है डॉक्टर बालासाहेब कृषि कोकण विद्यापीठ करके, तो वो है ना एग्रीकल्चरल कॉलेज है। तो हम लोग को सो बेसिकली मैं MSc माइक्रोबायोलॉजी करता हूँ, मास्टर्स कर रहा हूँ, तो उसमें एक सब्जेक्ट है हम लोग को सॉइल एंड एग्रीकल्चर माइक्रोबायोलॉजी, तो उसी के रिगार्डिंग ये ट्रिप आया। सो गाइज अभी हम लोग जा रहे हैं जो काम करने आए थे वो करने। मेन तो वही था, नहीं हो जाएगा, अभी सर का भी मैसेज आया है कि 10 बजे आ जाना करके। ऑयस्टर मशरूम नॉर्मली ऐप पर तुम्ही जर बघत असाल तर वी हैव फाउंड दैट बटन मशरूम, बटन मशरूम नॉर्मली तुम्हारा विजुअल मशरूम मीन्स बटन शेप बटन मशरूम, मोस्टली मार्केटेबल हॉटेल्स मध्ये गेल्यानंतर तुम्हारा फक्त बटन मशरूम ऑब्जर्व। त्यांचं डेली प्रोडक्शन इज नियर अबाउट 10-15 टन्स पर डे असं त्यांचं प्रोडक्शन राहतं, जस्ट बिकॉज ऑफ दॅट ऑल टाइप्स ऑफ मेकॅनायझेशन दे आर युझिंग मेकॅनिकल मशिनरीज, डिफरंट टाइप्स ऑफ मशिनरीज टू फील द बेड्स टू द शिफ्टिंग ऑफ बेड्स,
याच्यामध्ये सगळे मशिनरीज यूज केले जातात. बट फॉर द प्रोडक्शन ऑफ दिस बटम मशरूम वी नीड हायर अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर. इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज हाय, इन्व्हेस्टमेंट इज अप टू करोड्स. राईस ग्रेनला आपण काय केलेलं आहे, कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम सल्फेट ही ट्रीटमेंट केलेली आहे. कॅल्शियम कार्बोनेट फॉर द अवॉइडिंग द अधेरिंग ऑफ द स्किन फॉर द सेपरेशन ऑफ द ग्रेन. ग्रेन जे एकमेकांना चिटत बॉइलिंग नंतर ते रिड्यूस करण्यासाठी आपण कॅल्शियम कार्बोनेट याच्यामध्ये यूज केलेलं आहे. आणि कॅल्शियम सल्फेट काय केलेलं आहे की ग्रेन आपण जे बॉइल करतो तर पीएच काय होतो की वाढतो. बेड आहे आता हा जो आपण युज करतो हा स्ट्रॉ आहे, तो स्ट्रॉ आपण एवढ्या साईज मध्ये कट करायचा असतो. तर मग त्याच्यानंतर कट करताना आपण बॅगची साईज तुम्हाला सांगितली असेल, लाईक 16x20x18 जी बॅग असते ती बॅग घेतो. पण आपण फील करताना त्यासाठी एक टेक्निक असते, ती टेक्निक म्हणजे काय, पहिले आपण जेव्हा फील करतो तेव्हा स्पॉन खाल जेव्हा बॅग घ्यायचं बॅगला तुम्हाला हे सांगितलं ते खाली रबर टाईट करायचं असतो का, तर त्या बॅगला आपल्याला म्हणजे बेडला आपल्याला सर्क्युलर शेप भेटेल त्यासाठी. मग जेव्हा स्पॉन घ्यायचा, स्पॉन घेतल्यावर आधी खाली स्पॉन फील करायचा, मग त्याच्यानंतर लेअर बाय लेअर स्ट्रॉ आणि स्पॉन फील करत जायचं असतं. आणि खाली पूर्ण आपण ह्याला स्पॉन टाकतो आणि त्याच्यानंतर आपण स्ट्रॉ टाकतो. आणि स्ट्रॉ टाकल्यावर साईड बाय साईड म्हणजे स्पॉन टाकत जायचं, मध्ये टाकायचं नाही साईडला टाकायचं का, तर मशरूमची ग्रोथ आपल्याला साईडने पूर्ण भेटून जाईल. आणि मग त्याच्यानंतर असं फील करायचं अबाउट एवढ्या हाईटने जरा जास्त होतं, मग ते कॉम्प्रेस केल्यावर एवढं होतं, म्हणजे लाईक एवढ्या हाईट पर्यंत फील केलं अबाउट 6-7 लेअर्स आपण भरू शकतो स्पॉन विथ स्ट्रॉ. आणि मग त्याच्यानंतर आपण तो पाईप घ्यायचा आणि प्लग करून ठेवून द्यायचा. मग ती आतमध्ये डार्क रूम असते, त्याच्यासाठी आपण लाईक 18-20 दिवस आपण त्याच्यामध्ये डार्क रूम मध्ये ठेवतो का, तर टेम्परेचर मेंटेन 16-18 degrees आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायचं असतं. त्याच्यामध्ये आपण ते ठेवून देतो आणि त्याच्यानंतर लाईक अबाउट 20-21 first day आपण ते नॉर्मल रूम टेम्परेचरला, आत्ताचं जे टेम्परेचर आहे लाईक 25-27 करतो. आणि जसं आपण शिफ्ट करू ते शिफ्ट केल्यानंतर लाईक 3-4 days आपल्याला मशरूमची ग्रोथ दिसून येते सगळ्या साईडने. मग हे जे स्पॉन आहेत इथून मग ती मशरूमची ग्रोथ आपल्याला दिसून येते. आणि तुम्हाला जर रॉटिंग बघायचं असेल तर असं रॉट जी ट्रायकोडर्मा किंवा काय जे फंगल डिझीजेस आहेत ते असे जर फंगस स्ट्रॉ मध्ये जर प्रेझेंट असेल तर मग ते सुद्धा ग्रो होऊन जातात. हा ग्लास हाऊस आहे आणि ह्याच्या सगळ्यासाठी ही ड्रिप म्हणजे ही फॉगर सिस्टीम वरती हे केलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट मेंटेन करू शकतो टेम्परेचर. आता हे जे बेड्स भरलेले आहेत हे असे लावलेले असतात आणि ह्याच्यामध्ये ही जी व्हाईटिश ग्रोथ आहे ही फंगल मायसिलियल ग्रोथ फॉर्म झालेली आहे आणि ह्याच्यामधून मशरूमचं प्रोडक्शन आपल्याला भेटून जाईल. आता इकडे खाली सरकार बघा, हे एक मशरूम ग्रोथ झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला मशरूम बेड्स मधून भेटून जातो. मँगो ज्यूस, जॅकफ्रूट, मँगो ग्राफ्ट. गाइज डन फॉर द डे अँड वी आर हेडिंग बॅक टुवर्ड्स मुंबई. जो मजे की है ना दो दिन में क्या बताऊ. अलीजा के मम्मी के हाथ का खाना माशाल्लाह बराबर ना. और गाइज हमारा एजुकेशनल ट्रिप भी एकदम मस्त गया है. बहुत ध्यान दिया हम बेसिकली गए थे एग्रीकल्चर इंस्टीट्यूट में. वहाँ पे क्या क्या देखा कि प्लांट डिजीजेज, वायरस, मशरूम कल्टीवेशन और क्या स्पाइसेस, हॉर्टिकल्चर, कॉफी पॉड लाने का सोच रहा था बट नहीं मिला. पर कुछ तो इंटरेस्टिंग लाया हो आपके लिए, कमेंट करो क्या होगा. स्पॉन तो इससे हम लोग लगाने वाले मशरूम घर पे जाके.